उल्हासनगर महानगरपालिका होती त्या महासभेमध्ये एकशे सोळा बिल्डिंगच्या धोकादायक बिल्डिंगच्या संदर्भातले जे स्ट्रक्चरल ऑडिट आहे ते महानगरपालिकेने फ्री करावं म्हणजे महानगरपालिकेने खर्च त्याचा उचलावा या संदर्भातला निर्णय झाला अनेक विषयाचा असतील तर ते स्ट्रक्चरल ऑडिट एक महिन्यामध्ये करावं पंधरा स्लॉट नेमण्यात यावे ते सगळे आमच्या कॉर्पोरेशननी सगळ्या गोष्टी मान्य केल्या ज्या आम्हाला संदर्भात ज्या मागण्या दिल्या होत्या त्या संदर्भातल्या सगळ्या मागण्या आजच्या महापालिकेच्या सर्व सदस्या सर्व सदस्यांनी मग ते शिवसेनेच्या सदस्यांनी प्रस्ताव जरी आणला असेल पण सर्व सदस्यांनी मागण्या मान्य केल्या पण विशेष बाब म्हणजे आजच्या एक गोष्टी ज्या बिल्डिंगा तेवीस बिल्डिंग खाली केल्यात आणि शहरामध्ये जवळजवळ सहा ते सात हजार बिल्डिंगा या अनाधिकृत जागेवर अधिकृत जागेवर अनाधिकृत बिल्डिंगा उभे आहेत पण परिस्थिती अशी का त्यांच्या ज्या बिल्डिंगचं स्लॅब कोसळतं आणि त्या बिल्डिंग होतात आणि त्यांचं जी वास्तू तर असा निर्णय झाला का ज्या बिल्डिंगमध्ये राहणारे लोकं जे आहेत त्याच लोकांना त्या वास्तूमध्ये पुनर्बांधणीचा अधिकार मिळाला पाहिजे अशा संदर्भातला वरिष्ठ लेवलवर म्हणजे मंत्री महोदयांना त्याचा प्रस्ताव पाठवावा आणि त्याच्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी उपमापुर या नात्यानॅन रिपब्लिक पार्टीचा अध्यक्ष यांना त्यांनी प्रस्ताव मांडला का तुम्ही त्या बिल्डिंगही अनाधिकृत आहेत तसंच आमच्या झोपरपट्ट्यामध्ये जी घरं बसलेली आहेत ती पण अनाधिकृत आहे ती पन्नास साठ वर्षापासून तिथे राहतात त्या प्रत्येकाला ज्याप्रमाणे मी ह्या महानगरपालिकेमध्ये ह्या बिल्डिंगला अधिकार मिळणार आहे मालकी हक्काचा तसाच मालकी हक्काचा अधिकार आमच्या झोपरपट्टीनं मिळाला पाहिजे या संदर्भातला मी प्रस्ताव मांडला आणि सर्व स सदस्यांना त्याच्यावर मतदान घेण्यास म म्हणजे मत घेण्यास सांगितलं सगळ्या सदस्यांनी एकमुखाने त्याला मान्यता दिली म्हणून माझ्या मतं असं एका बिल्डिंगीसोबत आमच्या उल्हासनगर शहरामध्ये जे झोपरपट्टी वर्ग आहे तर झोपडपट्टीनं नाही आता चांगल्या वास्तूमध्ये घरं निर्माण झालेली आहेत त्या घरांनाही मालकी हक्क मिळाला पाहिजे यासाठी मी प्रयत्न केले आणि ठरावामध्ये मान्य केले वस्तुस्थिती आता जेव्हा नगरविकास खात्याकडे जाईल शासनाकडे जाईल त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी माझ्याबरोबर सगळ्या पदाधिकाऱ्यांची असेल आणि आयुक्तांची असेल उल्हासनगर शहरामध्ये धोकादायक इमारतीचा प्रश्न फार मोठा गंभीर होत चाललेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की मागच्या महिन्यामध्ये एका हाती आठ दिवसाच्या फरकाने दोन इमारतीचा स्लॅब कोसळला आणि त्यामध्ये जवळजवळ बारा लोकांचा मृत्यू मा� झालेले आहेत मग हे या उल्हासनगर शहरासाठी खास करून महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री आणि या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे फार गंभीर झालेले आहेत धोकादायक इमारतींचा प्रश्न उल्हासनगरचा कसा संपवता येईल यासाठी जे ज्या पद्धतीने निर्णय घ्यायचे आहेत त्या पद्धतीने निर्णय घेण्यासाठी शासन तयार आहे म्हणून उल्हासनगर महापालिकेच्या माध्यमातून त्यासाठी जे काही प्रस्ताव पास करायचे होते ते प्रस्तावासाठी आमच्या शिवसेना आणि साई पक्षाच्या स्थायी समितीच्या चार सदस्यांनी महासभा बोलवली महापौरांनी त्वरित ती महासभा ला लगेच शॉर्ट ट्रेडमध्ये लावली मी महापौरांचं मनापासून अभिनंदन करतो महापौरांनी ही बैठक लावून सगळ्या या विषयावर गंभीररित्या चर्चा करून एक प्रस्ताव आम्ही पास केलेला आहे त्या प्रस्तावामध्ये या शहरासाठी जे काही धोकादायक इमारती आहेत त्यांचं मोफत अडी शेक्चर ऑडिट झालं पाहिजे त्या लोक जे काही लोक बेघर होतील धोकादायक इमारतीमधले त्यांच्यासाठी त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यासाठी मागच्या आठवड्यातच पालकमंत्री यांनी आयुक्त महापौर आणि आम्ही सर्व सदस्य आमची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये टाटा आमंत्रणाच्या पाचशे खोल्या आपल्या महापालिकेतील बेघर लोकांसाठी दिलेल्या आहेत आणि त्या लवकरच महापालिका ताब्यात घेणार आहे आणि ते जे काय धोकादायक धोकादायक इमारतीमधून बेघर होणारे लोक आहेत त्यांना त्या तिथे ते राहण्यासाठी त्यांची व्यवस्था करणार आहोत त्यानंतर ह्या शहरामध्ये ज्या काही धोकादायक इमारतीमध्ये अजून काही लोकं बेघर होतील त्यासाठी त्यांच्यासाठी स्टँडर्स्टर कॅम्प या शहरामध्ये असलं पाहिजे त्यासाठी ते बनवलं पाहिजे ते बनवण्यासाठी जागा महापालिकेकडे उपका उपलब्ध आहे महापालिका प्रशासनाने त्याचं काम सुरू केलेलं आहे आणि त्या कामासाठी लागणारा जो काही खर्च आहे त्याची ब बजेटमध्ये तरतूद करावी अशी तरतूद आम्ही वीस कोटीची ह्यामध्ये केलेली आहे त्याचबरोबर या शहरामध्ये ज्या काही इमारती आहेत त्या इमारती धोकादायक आहेत त्या इमारतींचं पुनर्वसन कसं करायचं त्यासाठी म शासनाने कस्टर डेव्हलप आणलेलं आहे डेव्हलप करण्यासाठी पण ते कस्टर डेव्हलपच्यासाठी जर ते इथे उल्हासनगरमध्ये आलं तर शासनाच्या नियमाप्रप्रमाणे तो कस्टर डेव्हलप इथे लागू होणार नाही म्हणून आम्ही माननीय पालकमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना विनंती केलेली आहे या शहरासाठी एक वेगळा मिनी कस्टर अशी योजना या शहरासाठी राबवावी आणि त्यांनी ते, ते मान्यता दिलेली आहे आणि त्या विषयावर महापालिका प्रशासनाने तसा प्रोजेक्ट प्रस्ताव तयार केलेला आहे आणि त्यामा मिनी कस्टर या शहरामध्ये येईल त्यासाठी लागणारी जे काही कंडिशन आहेत काही जे नेम आहेत ते शासनाम प मार्फत त्याच्यामध्ये ॲड जा केल्या जातील आणि मिनी कस्टरच्या नावाखाली या उल्हासनगर शहराच्या डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होईल अशी एक योजना महाराष्ट्र शासनाच्या मा माध्यमातून या शहरामध्ये येणार आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे रेग्युलायझेशनचा विषय आहे रेग्युलायझेशनचा विषय फार गंभीर विषय आहे तो रेग्युलायझेशन कसं चालू होईल लोकांना रेग्युलायझेशन कसं करता येईल या शहरामध्ये राहणारे लोक आहेत त्या लोकांकडे अजून त्यांचा मालकी हक्क नाही जागा ऐकायची ते राहतात ते वेगळे आणि जो बनवणारा बिल्डर वेगळा पण जे राहतात त्यांची मालकी हक्क नसल्यामुळे त्यांना मालकी हक्क कसा मिळेल त्यासाठी ते त्यांची सोसायटी रजिस्ट्रेशन झाली पाहिजे त्या सोसायटी रजिस्ट्रेशन करण्यासाठी शासन लेवलला निर्णय घेण्याची तयारी शासनाच्या पालकमंत्री यांनी दाखवलेली आहे ते लवकरच या सर्व विषयावर या सर्व प्रस्तावाचा विचार करून माननीय पालकमंत्री यांच्या दालनामध्ये सर्वच महसूलचे सचिव नगरविकासचे सचिव नगरविका मा सहकार विभागाचे सचिव आणि कलेक्टर आयुक्त महापौर या शहरातले अनेक प्रतिष्ठित नागरिक प्रांत तहसीलदार अशा सर्वांची एक बैठक लवकरात लवकर पालकमंत्री यांच्या माध्यमातून होणार आहे आणि तसेच निर्णय आणि ते निर्णय झाल्यानंतर कॅबिनेटमध्ये तसे निर्णय होतील आणि या शहराला चांगला दिलासा देण्याचं काम या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून उल्हासनगरमध्ये शिवसेना नक्कीच करेल शिवसेनेचे महापौर नक्कीच करतील असं मी आपल्या सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून या शहरातल्या नागरिकांना आश्वासित करतो की आपल्याला खरंच चांगला न्याय देण्याचा प्रयत्न शिवसेना शिवसेनेचे महापौर करतील अशा संदर्भ अजून नागरिक संभ्रमात आहे की त्यांचा जो टॅक्सवादीचा खर्च जो महापालिकेच्या टॅक्समध्ये काय नाही खरं म्हटलं तर आज ह्या महासभेच्या माध्यमातून आत्ता चौधरी साहेबांनी सर्व झालेले जे पण मुद्दे आहेत ते प्रामुख्याने त्यांनी सांगितले त्या मुद्द्यांमध्ये हा प्रथमच हा मुद्दा होता त्यांनी सांगितला की स्ट्रक्चरल ऑडिट हे महानगरपालिका करेल आणि त्याचा जो खर्च होता तो त्याच इमारतीच्या टॅक्समध्ये वसूल करणार होते परंतु आयुक्तांनी आज स्पष्ट केलेलं आहे की हा हे जे स्ट्रक्चर ऑडिट आहे हे स्ट्रक्चर ऑडिट मनपा आपल्या स्वखर्चाने करेल आणि त्याचा कुठलाही त्याचे कुठलेही भुगतान किंवा पैसे महानगरपालिका त्यांच्याकडनं वसूल करणार नाहीत आणि जसंच आता चौधरी साहेबांनी सांगितलं की ह्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेने जे कार्य केलेलं आहे माननीय नगरविकास मंत्री माननीय खासदार यांनी जे प्रयत्न उल्हासनगरसाठी केलेले आहेत तर लवकरच चांगले दिवस लोकांना येतील आणि आजच्या महासभेनंतर ज्या लोकांच्या डोक्यावर टांगती तलवार होती ती टांगती तलवार आता लोकांच्या डोक्यावरनं निघून गेलेली आहे आणि लोकांना आता राहत मिळालेली आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच हे शहर धोकादायक नको सुखदायक असेल याची मी तुम्हाला खात्री देतो धन्यवाद कोणार अपना, अपना शहर अपनी, अपनी बातें